कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठी सीजन 3 च्या कंटेस्टंटची आपण बायोग्राफी बघत असतो। तर आज आपण ज्यांची बायोग्राफी बघणार आहोत त्या राजकारणातल्या राजकारण मोठं की बिग बॉसच्या घरातलं राजकारण मोठं असं म्हणत तृप्ती देसाई यांनी या बिग बॉसच्या घरात आल्या। शिवलीलाला सांगायचंय, स्वतःच्या बुद्धीचा वापर तुला काही करताच येत नाही का? प्रबोधनकार म्हणून इथं कोणी कीर्तनकार आली असं मुलगी दिसलीच नाही। तृप्ती देसाई यांचा जन्म कर्नाटकातील निपाणी या गावात 12 डिसेंबर 1985 ला झाला। तर नक्की तू जा, कारण तुझा स्वभाव जो आहे तो आक्रमक आहे, रोखठोक आहे, आणि रोखठोक असणाऱ्या भूमिका असणारेच तिथे टिकू शकतात, त्यामुळे तू जिंकून ये। त्यांच्या आईने त्यांच्या दोन्ही भावंडांना वाढवले। तृप्ती यांनी पुण्यातील SNDT कॅम्पस मधून होम सायन्स हे घेऊन पूर्ण केले। दोन आम्ही पाहिलेलं होतं, त्यामुळे आतमध्ये जे काही घडतं त्याच्यावरून मांजरेकर सर ज्या पद्धतीनं खरडपट्टी काढतात किंवा ज्या पद्धतीनं काही चांगलं केलं तर शाबास। 2006 त्यांनी प्रशांत देसाई यांच्याशी लग्न केले आणि त्यांना आता एक मुलगाही आहे। और हर एक मंदिर में आप जितनी भी, मुझे लगता है कि आपके बाजू में जहां कहां शनि के मंदिर है, मारुति के मंदिर है, वहां पे महिलाएं जाती है, वहां पे तेल चढ़ा सकती है। तो तृप्ती देसाई यांनी 2008 सहकारी बँकेच्या कारभाराबाबत आंदोलन करत पुढे आल्या। 2010 त्यांनी भूमाता ब्रिगेडची स्थापना केली। अण्णा हजारेंसोबत भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलनात सहभाग घेतला। 2012 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावरून स्थानिक स्वराज्य संस्थेची बालाजीनगर वॉर्डची निवडणूक लढून पडल्या। सोळा साली सनी शिंगणापूर येथील मंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रियांनाही पूजा करण्याचा अधिकार मिळावा म्हणून आंदोलन केले। पुढे हे प्रकरण खूप गाजले। अलीकडेच अभिनेत्री हेमांगी कवी आणि तृप्ती देसाई यांच्यात चांगलेच वाद झाले। हेमांगीला तृप्ती या चांगल्याच बोलल्या होत्या। आणि मासिक पाळी संदर्भामध्ये जेव्हा महिलांविषयी दुजाभाव केला जातो किंवा त्यांना जे आहे ते अनेक ठिकाणी बंदी घातली जाते, त्याविषयी सुद्धा आम्ही जेव्हा कृतीत उतरलो तेव्हा अभिनेत्री या कुठे होत्या? तर बिग बॉसच्या घरात त्यांनी जोशपूर्ण एंट्री करून प्रत्येक टास्कमध्ये आपली वेगळी अशी त्या छाप सोडतात। कुणी चुकीचं वागत असेल तर त्यांच्यावर आवाज चढवायलाही कमी करत नाहीत, पण कुणी माफी मागितली तर मोठ्या मताने माफी करतात। शब्द तुमच्यासाठी नव्हता, आवाज कधी चढवला नाही मी, तिथे चार लोक किती शब्द फिरवता मी रा आठवड्यात, स्वतःला बिग बॉस समजते तर मला आज कळालं। तृप्ती ताई या इतर सगळ्या कंटेस्टंटच्या लाडक्या आहेत, त्यांना बिग बॉसच्या पुढच्या प्रवासासाठी मराठी व्हायरल स्टार्स कडून खूप खूप शुभेच्छा। कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। मराठी चित्रपट, नाटक, TV, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स।